हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टुडेज होममेकरमध्ये. आणि आज आपण गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपी असणारी आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. मोदक तुम्ही पाहू शकता, अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होतात. अजिबात वेळ लागत नाही ही रेसिपी तयार करण्यासाठी. आणि मोदकाचे जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसेल तर त्या कळ्या पाडण्याची एक वेगळी ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी ओला नारळ घालून घ्यायचा आहे. नारळ तुम्ही किसून घेऊ शकता, खोवून घेऊ शकता, किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता. इथे मी नारळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तो साधारण 2 मिनटं मंदाच्यावरती परतवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातील थोडंसं मॉइश्चर कमी होईल. आता नारळामध्ये 1/2 वाटी किसलेला किंवा चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ शक्यतो किसून किंवा चिरून घालायचा आहे, म्हणजे तो पटकन मेल्ट होतो. गूळ मेल्ट झाल्यानंतर थोडंसं मिश्रण आपलं पातळ होतं. त्याच्यानंतर छान अशी कन्सिस्टन्सी आपल्या सारणाला यायला सुरुवात होते. या प्रकारे तुम्ही पाहू शकता सारण तयार होण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटे लागतात. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि अजून 2 ते 3 मिनटं आपलं हे सारण परतवून घ्यायचे, म्हणजे ड्रायफ्रूट्स देखील छान असे परतले जातील. सगळ्यात शेवटी फ्लेवरसाठी 1/2 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची. 1 मिनिटभर अजून परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून हे थंड होण्यासाठी मिश्रण आपण ठेवून देणार आहोत. मिश्रण आपलं थंड होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. ज्या वाटीने नारळ घेतला होता त्याच वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं. चवीला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो त्याप्रमाणे पिठाचा घट्टसर असा एक गोळा मळून घ्यायचा. शेवटी थोडंसं तेल लावून घ्यायचं गोळ्याला आणि हा गोळा आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून असाच ठेवून देणार आहोत. वड्या उकडण्यासाठीची जी चाळण असते त्याला तेल किंवा तूप लावून ही चाळण साईडला ठेवून द्यायची आहे. कणकेमधून पेड्याच्या आकाराचा एक गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा. त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपण मोदकाला कळ्या पाडतो त्याप्रमाणे कळ्या पाडून घ्यायच्या, किंवा अशी पारी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि मोदकाचं जे तोंड आहे ते कळ्या न पाडताच या प्रकारे बंद करून घ्यायचं. वरतीची जी एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घ्यायची. तर ही खूप छान आणि खूप सोपी अशी पद्धत आहे मोदकाला कळ्या पाडण्याची. आता एक छोटा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने मोदकावरती या प्रकारे प्रेस करत आपण मोदकाला कळ्या पाडून घेणार आहोत. तर मोदकावरती समान अंतरावरती या प्रकारे चमच्याने प्रेस करत जायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान अशा कळ्या मोदकाला पडतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेस करत जायचं आहे समान अंतरावरती. मोदकाला व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. कळ्या अगदी सुंदर पडलेल्या आहेत. याच प्रकारे बाकीचे देखील मोदक आपण तयार करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं मी, तर ते पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यावरती चाळण ठेवून झाकून हे आपण 10 मिनिटांसाठी मोदक उकडून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर चेक करून घ्यायचं आहे, झाकण काढायचं आहे आणि मोदकाला आपण चेक करून घेणार आहोत की मोदक आपले व्यवस्थित उकडलेले आहेत किंवा नाहीत. बोटाला चिकटत नाहीत म्हणजे मोदक आपले छान असे उकडलेले आहेत. मोदक कोमट झाल्यानंतर ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. गरम असताना काढायला गेलं तर मोदक खाली चाळणीला चिकटू शकतो, त्याच्यामुळे कोमट झाल्यानंतरच मोदक काढून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मऊ लुसलुशीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत. सगळ्यात शेवटी मोदकांवरती केशरचं दूध किंवा थोडीशी तुपाची धार सोडून घ्यायची आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले मोदक तयार झालेले आहेत. फोडून बघितल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि चवीला तर खूपच अप्रतिम असे हे मोदक लागतात. कोणताही तामझाम न करता खूप कमी वेळामध्ये आणि खूप टेस्टी असे हे मोदक तयार होतात. या गणेश उत्सवात नक्की करून पहा गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा.
तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज जर पाहायला आवडत असतील आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.